झी 24 तास एक पाऊल पुढे। मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या मराठा हायस्कूल मध्ये 2 महिन्यांपासून फेऱ्या मारूनही प्रवेश नाकारल्यानं त्यांना मुख्याध्यापकाचं स्टिंग करून क्लिप बनवल्यात। यामध्ये मुख्याध्यापक देणगी मागत असल्याचं स्पष्ट उल्लेख आताच आपण बघितलं। प्रकाश खोळे या पालकाशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। पालकांना मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा कायदा केंद्र सरकारनं नुकताच मंजूर केलाय, मात्र असं असताना नाशिकमध्ये पालकांना आपल्या प्रवेशासाठी झगडावं लागतंय। पाल्यासोबत पालकांना आंदोलन करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आपण बघू शकतोय। प्रकाश खुळे आपल्या सोबत आहेत। प्रकाशजी, काय नेमकं समस्या आहे, प्रवेश तुम्हाला का मिळत नाही? प्रवेशासाठी प्रत्येक पालकाकडनं डोनेशन मागत होते पूर्वी, आता डोनेशनचं नामांतर करून इमारत निधी असं नामांतर केलेलं आहे, आणि इमारत निधी ह्याचा प्रश्नच वेगळा। पण या शाळेमध्ये तुम्ही सभासद आहात आणि असं असताना सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन मिळत नाहीये, यासाठी तुम्हाला काय काय करावं लागलंय? या संस्थेचे आम्ही सभासद आहोत आणि या ऍडमिशन साठी अगदी मागच्या वर्षी मला प्रचंड मनस्ताप झाला। मागच्या वर्षी मी याच तयारीत होतो, आंदोलन करावं लागतं की काय, परंतु माझ्या कुटुंबातील व्यक्तींनी समजावून सांगितलं मला की नको, आपली संस्था आहे, आणि म्हणून मग या वर्षी मला सर्व म्हणजे ज्या ज्या पायऱ्या असतील त्या त्या पायऱ्या चढत गेलो। अगदी मुख्याध्यापक, मुख्याध्यापकानंतर कर्मसेवक, शाळा, नंतर नियंत्रण करणारी व्यवस्थापन संस्था, आपल्या मविप्र संस्थेचे शिक्षणाधिकारी, पण सगळ्यांनी असमर्थता दर्शवली। त्यानंतर मला हा मार्ग स्वीकारावा लागला। पण यासाठी तुम्हाला खास म्हणजे स्टिंग ऑपरेशन सुद्धा करावं लागलं, नेमकं कशासाठी? नाही, मला मग याच्यामुळे असा विचार केला की आपण लोकांना सांगितलं तर शासकीय कायदे आणि शासकीय पळवाटा, कायद्यांचे पळवाटा इतके आहेत की त्याच्यामध्ये या गोष्टी प्रूफ होणं हे आज तरी मला अवघड वाटतं। त्यामुळे मी एक पुरावा म्हणून, मला माझ्याकडे मोबाईल होता, त्यामधनं मी हे शूटिंग केलं, काय काय घडलं, काय काय नाही, अगदी माझा टपाल घ्यायला सुद्धा मुख्याध्यापकांनी नकार दिला। कर्मचाऱ्यांनी सांगितलं की मुख्याध्यापक सही शिवाय आम्ही कोणतंही टपाल स्वीकारत नाही, कोणतीही तक्रार स्वीकारत नाही, म्हणून तुम्हाला ते करावं लागलंय। पण एकूण तुम्हाला असं वाटतंय की शिक्षण व्यवस्था ही सगळी बरबटलेली आहे आणि जे काही होतं दिसतंय तसं मात्र या ठिकाणी नाही? शिक्षण व्यवस्था बरबटलेली असं नाहीये। कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर रावसाहेब थोरात, अण्णासाहेब मुरकुटे, काकासाहेब वाघ, भाऊसाहेब थोरात यांनी जे शिक्षणाचे वटवृक्ष लावलेले आहेत हे जनसमाजापर्यंत, ग्रामीण भागातल्या अगदी शेवटच्या मुलापर्यंत शिक्षण पोहोचावं आणि त्या भागात कोणताही मुलगा हा शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी त्यांचं हे होतं। तर आज असं म्हणावं असं वाटतं की याचसाठी केला होता अट्टहास या थोर कर्मवीरांनी की मुलांना शाळेच्या दारात भीक मागावं लागतंय। आम्हाला तर असं वाटत होतं की भीक मागावं की काय मुलाच्या डोनेशनसाठी। माझी परिस्थिती चांगली आहे, मी शेतकरी कुटुंबातून आलेला आहे, मी एका गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये अधिकारी आहे, परंतु मला हे कुठून तरी सुरुवात करायची होती की कोणीतरी पुढे यावं। जेव्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे या समस्या मांडतो तेव्हा ते सांगतात की आमच्याकडे तक्रारी नाही आहेत, म्हणून मी काल शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस स्टेशन, नंतर या लोकांना याच्या प्रति देऊन आलेलो आहेत, आणि संस्थेलाही मी अगदी गुरुवार शुक्रवार पासून सांगतोय की संस्थेची बदनामी टाळा हो, असं होऊ देऊ नका। झी 24 तास एक पाऊल पुढे।